मतदार संघातील गोरगरीब जनतेसाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा, युवा नेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन। सुळगावात हळदी कुंकू, होम मिनिस्टर उत्साहात। अनेक सत्ताधारी लोक खालच्या पद्धतीने राजकारण करून अनेक लोकांना अडीअडचणी निर्माण करीत आहेत। ज्या ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत त्या ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण करून सूड भावनेचे राजकारण चालू आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांना पायदळी तुडवले जात आहे। आम्ही आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं समाज कार्यामध्ये राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही। निपाणी मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा येथून पुढे चालू राहणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले। सुळगाव तालुका निपाणी येथील उत्तम पाटील युवा शक्ती व अरिहंत उद्योग समूह यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी हे होते। प्रारंभी अनिल सुतार यांनी स्वागत केले। तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। प्राध्यापक सुभाष जोशी, हाल शुगरचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मगदुम व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। याप्रसंगी आंबेडकर नगर येथील दलित क्रांती संघटना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त समाज यांच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला। यावेळी प्राध्यापक सुभाष जोशी, बाबूराव मगदुम, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मगदुम आदींनी आपल्या मनोगतातून युवा नेते उत्तम पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। आणि कोमळेसारख्या गावात जिथं दडपण आहे तिथं यमगरणेला कार्यक्रम झाला परवा दिवशी। यमगरणेला बीजेपीच्या काही बायका घरोघरी हिंडून उद्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही म्हणून सांगत होत्या, तरीही हजारोंच्या संख्येनं उत्तम पाटलांच्या कार्यक्रमाला बायका जमलेल्या आहेत हे लक्षात घ्या। आता प्रश्न असा आहे की आमचे आमदार मंत्री कालपर्यंत परवा दिवशीपर्यंत सांगत होते 2000 कोटीचा आम्ही विकास केलेला आहे, कालपासून सुरू केलेला आहे, एका दिवसात 100 कोटी वाटते। आता तुम्हाला सांगा, तुमच्या सुळगाव मधला रस्ता बघा, तुमच्या सुळगावमध्ये बायकांना काय उद्योग मिळाला आहे काय बघा, कुठल्या गावात 10 वर्ष आमदार आहे एक हॉस्पिटल मोठं काढता आलं नाही, एक कॉलेज काढता आलं नाही, एक मोठा एक्सपोर्ट काढता आलं नाही आणि काही करता नाही आलं, फक्त बायकांना सांगतात मी माहेर माझं निपाणी मतदार सांगत आहे माहेरच्या मुलीची ओढ भरा असं सांगतात, तुम्हाला भावनिक आव्हान करतात, तुम्हाला भावनिक आव्हान करून मत घेतात आणि फसवतात। मागच्या खेपेला इथं जरा आम्हाला मत कमी होते, 31 मतं कमी होती, फार काय मतं कमी होती, याच एकमेव कारण असं इथल्या मूळ काँग्रेसच्या लोकांनी बीजेपी होते आणि आम्ही जे होतो ते आम्ही काँग्रेस केलं, मूळ काँग्रेसची माणसं 31 म्हणून 31 आमची मतं आहेत ती आमची मतं छापूत राहिली। या खेपेला आमच्या मताशिवाय बीजेपीची मतं सुद्धा आपल्याला परिवर्तन होणार आहे याची खात्री देतो। गावागावात परिवर्तन चालू आहे आणि ही परिवर्तनाची लढाई कुठे थांबणार, परिवर्तनाची लढाई कुठेही थांबणार नाही। मी या भागात हिंडतोय आणि मला एक माहिती आहे की ज्याच्या माग आमच्या आया बहिणी आणि युवक असतात तो उमेदवार 100% यशस्वी होतोय। तुम्ही सगळेजण आई म्हणून, आईचा मुलगा म्हणून मुक्तम, बहीण असेल तर मोठा भाऊ म्हणून। या प्रसंगी सुळगावच्या होम मिनिस्टर होण्याचा मान पूनम पवार यांना मिळाला। तसेच मनीषा कांबळे, कीर्ती कांबळे, पूजा मगदुम, काजल पाटील यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवून बक्षिसे पटकाविली। विजेत्या स्पर्धकांना विनश्री पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा शिरोळे, अश्विनी बेडगे, सुनीता गोरडे, अश्विनी मगदुम, भिकाजी कांबळे, राज हिरानंद,
SP पाटील, हदनाचे मधुकर पाटील, कोगनोळीचे सुजित माने, संतोष कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परशुराम कदम यांनी आभार मानले.